सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या सन्मान्य राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये सहभागी झालेले सदस्य, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, अतुल भातकळकरजी, संजय कुटे, अजित यामिनीताई जाधव, सुरेश वरपुडकर, रईस शेख, प्रकाश आवाडे, रवींद्र वायकर, दीपक चव्हाण, अमीन पटेल, नितेश राणे, किशोर जोरगेवार, बाबासाहेब पाटील, श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, सुनील प्रभू, मनीषा ताई चौधरी, रमेश बोरणारे, भास्करराव जाधव, आशिष शेलार, जयकुमार रावल, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, अबू आझमी आणि इतरही काही सदस्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर अनेक मुद्दे मांडलेत, चर्चा झाली आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी माननीय राज्यपाल महोदयांच्या आपली सुरुवात जी आहे, राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आणि त्यासाठी मी आदरणीय महामहिम राज्यपाल महोदयांचं मनापासून अभिनंदनही करतो, आभारही मानतो। त्यांनी आपल्या अभिभाषणामध्ये गेल्या 6-7 महिन्यांचा राज्य सरकारच्या कामकाजाचा सर्वसमावेशक असा उल्लेख केला आहे। सरकारच्या कामगिरीची माहिती देतानाच त्यांनी राज्याची प्रगती तसे सर्वसामान्यांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न यावर देखील आपल्या अभिभाषणात उल्लेख केला आहे आणि त्याप्रमाणेच सरकारची देखील वाटचाल सुरू राहील अशी देखील ग्वाही मी या ठिकाणी देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये जवळपास 77 मुद्दे होते। खरं म्हणजे अभिभाषणाच्या मुद्द्यावर या सभागृहामध्ये चर्चा होणं साधारणपणे अपेक्षित असतं, कारण हे व्हिजन डॉक्युमेंट असतं। परंतु विरोधी पक्ष नेते असतील, इतरही सदस्य काही असतील, त्यांनी सगळ्यांनी नाही म्हणत मी भुजबळ साहेब, काही मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी बरीच राजकारणावरच चर्चा केली आणि त्यामधून त्यांचा जो काही इंटरेस्ट आहे तो आपल्याला दिसून आला आहे, परंतु त्याला मी उत्तर नंतर देतो। पण सरकारने जे काही कामं सुरू केली आहेत, प्रगतीपथावर आहेत, त्यांचा उल्लेख मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय करू इच्छितो। खरं म्हणजे आपण पाहिलं गेले 6-7 महिन्यामध्ये राज्य सरकारने घेतलेले निर्णय जे आहेत, हे निर्णय आपल्या सगळ्यांच्या समक्ष आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतीला पाणी पाहिजे। भुजबळ साहेब, 23 प्रकल्पांना आपण सुधारित प्रशासकीय मान्यता दिली, 23 प्रकल्पांना जवळपास 5,21,000 हेक्टर जमीन त्यामुळे ओलिताखाली येणार आहे, सिंचनाखाली येणार आहे। 38,000 कोटी रुपये त्यासाठी खर्च अपेक्षित आहे। गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं किती प्रकल्पांना मंजुरी दिली, आपण सोबत होतात आणि पण त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही। आम्ही जे काही पॉझिटिव्ह करतोय, सकारात्मक निर्णय घेतोय, प्रॅक्टिकल निर्णय घेतोय, त्याबाबतीतच मी बोलू इच्छितो। त्याचबरोबर आपले जे सिनियर सिटिझन असतात, अध्यक्ष महोदय 75 वर्षाचे, त्यांचेच आपल्याला आशीर्वाद असतो, प्रेरणा असते। त्यांना आम्ही एसटी मोफत प्रवास देऊन टाकला,
एसटीचा प्रवास तेव्हा काही लोक म्हणाले अरे 75 वर्ष झाले आता काय त्यांना मिळणार, पण मला या ठिकाणी अध्यक्ष महोदय सांगायला अतिशय आनंद होतोय की 5 कोटी 65 लाख ज्येष्ठांनी त्याचा फायदा घेतलाय। मग तालुका प्लेसला येऊन आरोग्य सुविधा असतील, उपचार असतील, देवदर्शन असेल आणि हे सगळं जे आहे एक त्यांना देखील एक त्याच्यामधून आता वयोवृद्ध झाल्यानंतर ज्येष्ठांचा सगळ्यांचाच विषय आपल्याला माहित आहे, परंतु या माध्यमातून सरकारने त्यांना जवळपास मदत करण्याचा एक दिलासा देण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी 262 कोटी रुपये शासनाने त्याच्यावर खर्च केलेले आहे आणि त्याचबरोबर मोफत आरोग्य उपचारासाठी सगळ्यात म्हणजे आपलं सरकार जे आहे आरोग्यावर लक्ष देत आहे। मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण 160 ठिकाणी सुरू केला, 160 ठिकाणी त्याच्यामध्ये जवळपास 7 लाखापेक्षा जास्ती नागरिकांनी त्याचा फायदा घेतला आणि 31 मार्च पर्यंत ती संख्या आपण 200 वर नेणार आहे, 200 वर आणि येत्या आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपण जवळपास 500 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना भुजबळ साहेब आपण सुरू करतो। त्याचबरोबर माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हे आपल्या आरोग्य विभागाने त्याच्यामध्ये मोहीम सुरू केली, जवळपास 4 कोटी 50 लाख आपल्या माता भगिनी महिला भगिनींच्या आरोग्य तपासणी झाली। त्याचबरोबर जागृत पालक सुदृढ बालक अभियान सुरू केलं, 0 ते 18 वयोमानातल्या मुलांना तरुणांना त्याचा फायदा होतोय, जवळपास 94,000 बालकांची तपासणी झाली, ती देखील जवळपास 2 कोटीचं त्यांचं लक्ष आहे, ते देखील पूर्ण करण्याचं काम आरोग्य विभाग करेल। त्याचबरोबर या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आपला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग शिर्डीपर्यंत खुला केला, तो अतिशय गेम चेंजर प्रकल्प आहे, त्याची महती काय आहे ती मी एक ठिकाणी सांगू इच्छित म्हणजे त्याच्यामध्ये वेळ घालू इच्छित नाही, परंतु त्या ठिकाणी देखील 10 लाखापेक्षा जास्तीच्या प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला आहे उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत। त्यामध्ये रोजगाराला संधी उपलब्ध झाली आहे, सोयी सुविधा मिळालेल्या आहेत, खऱ्या अर्थाने तो एक गेम चेंजर प्रकल्प आहे आणि म्हणून आपल्याला त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 हे 2 मेट्रोचे प्रकल्प शुभारंभ झाला। या प्रकल्पात देखील जवळपास आतापर्यंत या मुंबईतल्या 60 लाख प्रवाशांनी त्याचा फायदा घेतलाय, 60 लाख प्रवाशांनी, त्यामुळे वाहतूक कोंडी रस्त्यावरची कमी होईल। जेव्हा संपूर्ण मेट्रो लाईन 337 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं पूर्ण होईल, जे आता आपल्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या काळात त्याला चालना मिळाली, मध्ये 2.5 वर्ष पार काय काय स्पीड ब्रेकर आले बंद झालं सगळं आपल्याला माहित आहे, त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही, पण आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर आम्ही दूर केले आणि तातडीने त्याच्यामध्ये जे अडथळे होते ते दूर करून त्याचा कामाला चालना दिलेली आहे आणि 337 किलोमीटरचं हे नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर जवळपास या मुंबईतली 60 ते 70 लाख वाहनं या रस्त्यावरून दूर होतील, मेट्रोमध्ये लोक प्रवास करतील, प्रदूषण कमी होईल, लोकांच्या वेळेत बचत होईल, लोकांची एफिशियन्सी वाढेल, लोक आपल्या परिवाराला वेळ देऊ शकतील, अशा प्रकारच्या मेट्रोचा देखील हे प्रकल्प आपण सुरू करतोय। त्याचबरोबर आज आपण पाहतोय की शेती शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील आपण जी मदत जाहीर केली त्यावर देखील जयंतराव या बरं तुम्हालाच बघत होतो मी, तुम्ही दिसले नाही, मजा नाही तुमच्याशिवाय मला पॉम्स पुरण तर शेतकरी जे आहेत शेतकरी आपला मायबाप अन्नदाता आहे आणि म्हणून नुकसान भरपाईपोटी त्याला मदत करताना आपण सर्व नियम एनडीआरएफचे एसडीआरएफचे सगळे बाजूला ठेवले, दुप्पट मदत करण्याचा निर्णय घेतला, त्याचबरोबर 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले, गोगलगाईने केलेले नुकसान भरपाई मिळत नव्हती ती दिली, त्याचबरोबर सततच्या पावसामुळे होणारं नुकसान जे आहे ते देण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास यामध्ये 755 कोटी सततच्या पावसाच्या नुकसानामुळे त्याचबरोबर 4751 कोटी नुकसान भरपाईपोटी आपण दिले
आणि जवळपास त्याचबरोबर 4700 कोटी जे आहेत ते आपण त्या नुकसान भरपाई कोटी आपण दिलेले आहेत आणि त्याचबरोबर जे 50,000 रुपयापर्यंत आपण जे नियमित कर्जफेड करणारे जे शेतकरी होते त्यांना देखील आपल्या महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय तो आपण अध्यक्ष महोदय आपण पूर्णतः त्याची करतोय आणि त्यामध्ये देखील जवळपास 4700 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलाय त्यातले 4000 कोटी वाटप देखील झालं असं एकूण 12000 कोटीपर्यंत हा आकडा जातोय आणि त्यामुळे गेल्या वेळेची नुकसान भरपाई जी दिली होती आता काही लोक म्हणतात की नुकसान भरपाई मिळाली नाही नुकसान भरपाई मिळाली नाही सततच्या पावसामुळे 755 कोटी दिलेत अधिकच्या याद्या आलेल्या आहेत त्याचं देखील व्हेरिफिकेशन होतंय आणि नक्की त्यामध्ये पण 12000 कोटी रुपये देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आपण शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे त्याचबरोबर आणखी आपण जे शेतकऱ्यांसाठी जे निर्णय घेतलेले आहेत आज त्यांच्या कांद्याचा निर्णय देखील आपण चर्चा झाली त्याप्रमाणे शेतकरी जे हवालदिल झालेले आहेत त्या कांद्यांचं नाफेडणी खरेदी सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर जे आपल्या केंद्र सरकारशी ज्या बाबींवर बोलायचं आहे ते बांगलादेशमध्ये त्यामध्ये इम्पोर्ट ड्युटी त्यांनी सुरू केलेली आहे याबाबतीत देखील पियुष गोयल असतील त्याचबरोबर रेल्वेने जो ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून कांदा जातो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढतो त्यामुळे रॅक आपल्याला जास्ती पाहिजे रेल्वे जास्ती पाहिजे त्यासाठी आम्ही अश्विनी वैष्णव साहेबांशी देखील आम्ही चर्चा करू आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे कांदा उत्पादकांच्या मागे उभे राहू आणि त्याचा देखील निर्णय सरकार आमचं घेईल त्यामुळे बिलकुल चिंता करू नका आणि ते घेऊ ना निर्णय त्याचबरोबर अध्यक्ष महोदय या मराठा आरक्षणच्या बाबतीत देखील काही सदस्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आपल्याला मी सांगू इच्छितो की जेव्हा मराठा आरक्षण आज त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते मी त्यांच्या सोबत होतो आणि मराठा आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला हायकोर्टाने देखील तो वैध ठरवला आणि त्यानंतर पुढच्या सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्या सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळाली परंतु स्थगिती मिळाली त्या ठिकाणी पण त्यासाठी देखील तज्ज्ञ वकील असतील हरेश साळवे साहेब असतील त्यांनाही आम्ही विनंती केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही त्याच्यासाठी जी काही फौज तज्ज्ञांची उभी करायची आहे ते आम्ही करतोय पण तोपर्यंत ज्या काही सोयीसुविधा त्यांना मिळाल्या पाहिजे त्या देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यामध्ये जी अधिसंख्य पदं जी होती जवळपास 2500 जास्ती तो निर्णय घेण्याचा धाडस कोणी करत नव्हता अध्यक्ष महोदय पण आपलं सरकार आल्यानंतर 2500 पदं जी अधिसंख्य पदाचा निर्णय घेतला त्याच्यातल्या नियुक्त्या देखील देण्याचा निर्णय आपण घेतला आणि नियुक्त्या देखील देण्याचं काम सुरू झालं आणि त्याचबरोबर त्यामध्ये सारथी असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल राजमाता जिजाऊ सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम असेल त्याचबरोबर इतर ज्या काही सोयी सुविधा आहेत ते देखील देण्याचा आम्ही निर्णय घेतला हॉस्टेलचा निर्णय असेल यामध्ये देखील सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे जे देत असताना आपण न्यायालयीन लढाई जी आहे ती देखील ताकदीने आपण लढतोय मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जे जे काही प्रयत्न केले पाहिजे ते आपलं युतीचं सरकार करणार आहे आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन या ठिकाणी हा आपण त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेलो आहोत आणि म्हणून त्यासाठी देखील हे सरकार कुठेही कमी पडणार नाही हे देखील मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो त्याचबरोबर या ठिकाणी दावोसच्या बाबतीमध्ये देखील आपण चर्चा केली दावोसमध्ये काही 42 कोटी रुपये खर्च झाला आणि मी आकडे घेतले 30-35 कोटी खर्च झालेला आहे पण पूर्वीचं जेव्हा दावोसचा दौरा झाला त्यावेळेस आपल्याला मी सांगू इच्छितो की त्यावेळेचं जे MOUs आहेत ते 80,000 झाले होते आणि त्यामधले 10,000 कोटी पण इन्व्हेस्टमेंट आली नाही ही वस्तुस्थिती आहे जयंतराव आणि आपलं जे पॅव्हिलियन होतं मला सांगायला अभिमान वाटतो इंडिया पॅव्हिलियनच्या बाजूला आपलं महाराष्ट्र पॅव्हिलियन होतं त्या पॅव्हिलियनमध्ये
दो त्या लक्झमबर्गचे प्राइम मिनिस्टर आले, सिंगापूरचे मंत्री आले, सऊदीचे काही लोक प्रमुख लोक आले, खूप देशाचे त्या ठिकाणी प्रमुख लोक आले, अनेक उद्योगपती आले, आपल्या पॅव्हिलियनचा तिकडे उदो-उदो होत होता, महाराष्ट्राचं पॅव्हिलियन सगळ्यात चांगलं होतं, देशाच्या बरोबर आपल्या इंडिया पॅव्हिलियनच्या बाजूला, आणि मागच्या वेळेस काय झालं होतं त्याची माहिती मी घेतली, मध्य प्रदेशच्या पॅव्हिलियनमधून आपल्याला टेबल आणि खुर्च्या आपल्याकडे आणाव्या लागल्या होत्या, असं कसं चालेल, आपलं राज्य कुठं आहे? आणि मग यामध्ये 1,37,000 कोटीचे एमओयू साईन झाले, आणि मला सांगायला अभिमान वाटतो, या ठिकाणी त्यापैकी 6 ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना देखील आपण जागा अलॉट करण्याचा निर्णय घेतला, त्याची कारवाई सुरू झाली, फक्त आकडे वाढवण्यासाठी जयंतराव हा आम्ही सांगत नाही, आणि म्हणून 1,37,000 कोटी नाही तर त्याहीपेक्षा जास्तीची गुंतवणूक आपल्या राज्यात येणार आहे, हे आपल्यासाठी खूप प्रेस्टिजियस आहे, आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी मला मी अगोदरही सांगितलं की अनेक लोक भेटले, अनेक देशाचे लोक भेटले, त्या ठिकाणी त्यांनी केंद्र सरकार म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या बाबतीमध्ये देखील आदर व्यक्त केला, आणि आम्ही त्यांना सांगितलं केंद्र सरकार राज्य सरकार या ठिकाणी एकमेकाच्या विचाराने काम करतंय, आणि त्यांना शेवटी खात्री पाहिजे असते, ती खात्री देण्याचं काम आम्ही दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांना सांगितलं या आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, आपल्याकडे इंडस्ट्रीसाठी चांगलं पोटेन्शियल आहे, स्किल मॅनपॉवर आहे, आणि आम्ही त्यांना खात्री दिली वन सिंगल विंडो क्लिअरन्स तुम्हाला मिळेल, तुम्हाला सबसिडी मिळेल, तुम्हाला परवानग्या तातडीने मिळतील, हे सगळं केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतली, आणि सरकार नवीन असताना देखील या ठिकाणी त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे, आणि म्हणून यामध्ये मी सांगू इच्छितो काही लोक म्हणाले की इथलेच लोक घेऊन गेले आणि तिकडे एमओयू केले, पण आपल्याला मी सांगू इच्छितो यामध्ये या परदेशी कंपन्या जेव्हा एमओयू साईन करतात तेव्हा त्यांना आपल्याला या देशातल्या कंपन्या देखील आपल्याला सोबत लागतात, आणि म्हणून तसं आपलं आरबीआयचे नॉर्म्स प्रमाणे किंबहुना आपले जे काही नियम आहेत त्याप्रमाणे गुंतवणूक करताना या ठिकाणी त्याची आवश्यकता असते, आणि म्हणून अनेक लोक जे आहेत या एमओयूजमध्ये आपल्याला सगळ्या परदेशी कंपन्यांची गुंतवणूक आहे, मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही, नावं सगळी माझ्याकडे आहेत पण त्याच्यात आपला वेळ घेऊ इच्छित नाही, एवढंच आपल्याला सांगतो जे काही आपण केलेलं आहे या जे आपले एमओयू साईन झालेले आहेत याच्या माध्यमातून आपल्याला परदेशी गुंतवणूक येते आहे, त्याचबरोबर 1,00,000पेक्षा जास्तीचे रोजगार आपल्याला मिळत आहेत, या ठिकाणी रोजगार निर्मिती होती आहे, स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून देखील आपण त्यांचं लोढाजी काम करतायत, आणि म्हणून आमचा उद्देश एवढाच आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण या राज्यामध्ये उद्योग आले पाहिजे, त्याचबरोबर रोजगार निर्मिती झाली पाहिजे, हा आपला उद्देश आहे, आणि म्हणून मी काही टीका करत नाही, परंतु एका कंपनीमध्ये एनर्जी सेक्टरमध्ये गेल्या अजितदादा गेल्या वेळेस एमओयू सही झाला होता 50,000 कोटीचा दावोसमध्येच 50,000 कोटीचा, आता ते कंपनीचं काय मी नाव घेत नाही पण तिथून एकही रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली नाही, दिल्लीची कंपनी होती, मी काय त्याच्यावर टीका करू इच्छित नाही, पण तुम्ही जे सांगताय या ठिकाणी जे आहे त्यामुळे हे सामंजस्य करार जे झालेले आहेत हे सामंजस्य करार जे आहेत या ठिकाणी आपल्या राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येईल आणि त्याचा लाभ आपल्याला मिळेल, आणि म्हणून आज आपण पाहतोय की राज्य सरकारच्या माध्यमातून आपण जे निर्णय घेतलेले आहेत हे निर्णय आज मी सगळे आपल्याला सांगू इच्छित नाही, पेट्रोल डिझेलचे दर असतील, इतरही जे निर्णय आपण घेतलेले आहेत मगाशी देखील आपल्याला मी सांगितलं, हे निर्णय राज्य सरकारने जे या राज्याच्या हितासाठी घेतलेले आहेत, सर्वसामान्य लोकांना न्याय हक्कासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले आहेत, आणि म्हणून मी इतरही अनेक सदस्यांनी
या ठिकाणी आपले मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याच्यामधून जे जे काय त्याची नोंद आम्ही घेतलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यपाल महोदयांनी जे अभिभाषणामध्ये या राज्याची कामगिरी या सरकारची कामगिरी किंबहुना आपण घेतलेले निर्णय पुढे घेणारे जे निर्णय आहेत या त्यांच्या त्याचप्रमाणे आपली ही वाटचाल या ठिकाणी होणार आहे। परंतु मला अपेक्षित होतं अजितदादांकडून मगाशी ते नव्हते की आपण अभिभाषणावरील किंवा सरकारच्या कामकाजावर आपण बोलाल, परंतु आपण सगळं जे काही बोललात ते पूर्णपणे जास्ती तर त्याच्यामध्ये पॉलिटिकल होता। असू द्या, विरोधी पक्षाने विरोधी पक्षनेत्याची भूमिका वटवायलाच पाहिजे ती आपण वठवलेली आहे। परंतु आपल्याला एवढंच सांगतो की सत्तेतून अचानक आपण पाय उतार झाल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर जी अंधारी आलेली आहे ती त्याच्यामुळे आम्ही जे काम करतोय ते तुम्हाला काही दिसत नाही आहे, त्यामुळे आमची कामगिरी तुम्हाला दिसणारच नाही, पण दिसत असली तरी ती तुम्ही मान्य करू शकत नाही, दिसते तरी सुद्धा तुम्ही ती मान्य करणार नाही। ठीक आहे, तुम्ही ते आधी ठरवलेलं आहे म्हणजे आम्ही काही करायचं, पण तुम्ही नंतर कितीही चांगलं काम केलं तरी ते चांगल्याला चांगलं म्हणणं हे विरोधी पक्षाचं तुमचं मोतीबिंदूचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन करायला लागेल। आज अध्यक्ष महोदय, आज मी सांगतो की समृद्धीचा मगाशी मी म्हटलं दुसरा टप्पा आपण भुजबळ साहेबांच्याकडून तो जातोय तो आपण तातडीने करतोय। MTHL जो आहे हे शिवडी नावाशेवा 22 किलोमीटरचा देशातला सगळ्यात लॉंगेस्ट सी ब्रिज आहे। आज आपण जर इथून गेलो मुंबईतून जर आपल्याला रायगडला जायचं आहे तर 2 तासापेक्षा कमी लागत नाही। आज तुम्ही मुंबई इथून जर आपण त्याला वर्डीला जोडतोय कोस्टलला जोडतोय इथून नरीमन पॉईंटचा माणूस केवळ 20 मिनिटांमध्ये रायगडला चिरलेला पोहोचणार आहे। 20 मिनिटांमध्ये तिथून आपण मुंबई पुणेला कनेक्ट केलाय, मुंबई गोवा हायवेला कनेक्ट केलेला आहे। हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे, याचं कधीतरी तुम्ही बोलणार की नाही चांगलं, तिथून जाणार तुम्ही नंतर मुंबई पुणे, मुंबई पुणे मिसिंग लिंक आहे दादा तुमचं महत्वाचं, मुंबई पुणे मिसिंग लिंक त्याच्यामध्ये आपण बोगदा करतोय। तो टनेल देशातला नाही जगातला सगळ्यात रुंद टनेल आहे, जगातला तळो लोणावळा लेकच्या खालचा जवळपास 100 मीटर खाली आहे। ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आपण तो करतोय, या वर्षाच्या अखेरीत तो पूर्ण होईल। पुण्यामध्ये जाताना अर्धा तास अगोदर आपण जाऊ, वाहतूक घाटातली सगळी ट्रॅफिक जी आहे ती अवॉइड होणार आहे, घाट सेक्शन अपघात कमी होतील, हे सगळे कामं करतो आम्ही। याचबरोबर कोस्टल रोड आता या वर्षाअखेरीस पूर्ण होईल। मेट्रोचं मगाशी मेट्रो पुन्हा तुमच्याकडे मेट्रोची कामं सुरू आहेत, नागपूरमध्ये सुरू आहेत, मुंबईमध्ये सुरू आहेत, हे मेट्रोचं जाळं मुंबई MMR मध्ये सुरू आहेत, नव्या मुंबईत सुरू आहेत, नव्यामध्ये एअरपोर्टचं काम सुरू आहे, ते देखील आपण जलद गतीने युद्ध पातळीवर पूर्ण करतोय, त्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून हे सगळं करतोय, हे सगळे मोठ्या वेगाने आपण मार्गी लावतोय। 2.5 वर्षामध्ये हे सगळे प्रकल्प कुठं थांबले होते आपल्याला माहित आहे? अरे तुम्ही बाजूला होते ना तिथे, तुम्ही तर होते तिथे। आणि म्हणून पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये हे जे प्रकल्प जे आहे हे मार्गी लावले आणि महाराष्ट्राचं एक वेगळं चित्र, महाराष्ट्राचं एक वेगळं चित्र या देशापुढे आपल्याला उभं करायचं ते आम्ही उभं करणार या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून। या देशामध्ये या राज्यामध्ये इन्फ्रा प्रोजेक्ट जे आहेत या राज्यातले सगळ्यात नंबर 1 ला आपण आहोत इन्फ्रा प्रोजेक्टमध्ये, त्याला देखील हिंमत लागते आपल्याला माहित आहे। समृद्धी देवेंद्रजींनी सुरू केला, लगेच तिकडे खाट टाकली, म्हणजे हे अडवा स्पीड ब्रेकर टाकला, दादाला माहित आहे। आणि हे सगळं कसं आम्ही पुढे नेलं ते माहित आहे आपल्याला, दादाला सगळं माहित आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही चूक केली, तुम्ही जयंतरावला विश्वासात नाही घेतलं, ही मोठी चूक केली तुम्ही। पण तुम्ही म्हणता प्रधानमंत्री आले उद्घाटनाला की म्हणाल्या निवडणुका आल्या म्हणून प्रधानमंत्री आले, बजेट केलं निवडणुका आल्या म्हणून बजेट केलं, आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही। निवडणुका असू द्या नसू द्या आमचं काम कायम सुरू राहणार,
बिल्कुल त्याच्यामध्ये आम्हाला निवडणुकांची पर्वा नाही। आणि खरं म्हणजे दादा आपण बोलतात गोड पण बरोबर काय ना काय तुमचं कार्यक्रम सुरू असतो। त्यामुळे असे प्रसंग पोटदुखीचे यापुढे वारंवार येतील त्यासाठी एक जालिम औषध शोधून ठेवायला लागेल आपल्याला आणि ते आम्ही ठेवलेलं आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केलेला आहे आम्ही आणि त्याच्यामध्ये डॉक्टर पण आहे कंपाउंडर पण नाही कंपाउंडर नका तो कंपाउंडरचा तुम्ही काय त्याच्या नादाला लागू नका। त्यामुळे आपण काम करूया। खरं म्हणजे सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून दादांना धक्का बसला म्हणाले त्यांनी भाषणात बोले ना आणि राज्यपाल कोश्यारी देखील अवाक झाले असं तुम्ही म्हणाले पण मन मी सांगू नाही त्यांना माहित होत माहित होत ते आम्ही ठरवून घेतलेले सर पण आपण देखील जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दादा सकाळी साखर झोपेत मला फोन आला बोले काय बघा मी टीव्ही लावली टीव्ही बघतो तर दादा दिसतात तिथे शपथ घेताना। मी त्यांना बोलावं नाही हे मागचं आहे अरे बोले मागचं नाही आताच आहे बोले जयंतरावांना फोन करतोय पण जयंतराव फोन नाही उचलत। मी बोले जयंतराव पण तिथंच आहे ते आपले कुठे गेले अनिल असे पाठमोरे दिसले मला त्यांच्या मागेच बसले। तर तो खरं म्हणजे मोठा शॉक होता आणि त्यामध्ये आपल्या त्याच्यात मी काय जात नाही ते जुनं झालेलं आहे पण त्यातल्या अनेक ज्या काही सुरस कथा आहेत त्या हळूहळू बाहेर येत आहेत काही दोन चार मला यांनी सांगितल्यात सगळ्यांना सांगितलं मला यांनी अजून आणि त्यांनी काय सगळ्या स्पष्ट केलेले नाहीत परंतु त्या मी इथे बोलू इच्छित नाही अनेक लोकांची त्याच्यामध्ये पंचायत होऊ शकते परंतु तुम्ही सांगितलेलं ते अर्धच सांगितलंय बरोबर ना पूर्ण सांगू नका पण ते जे जेव्हा ते सांगतील आणखी तेव्हा देखील मोठा शॉक सगळ्यांना बसेल एवढी सगळ्यांनी खात्री बाळगा। त्याचबरोबर जयंतराव आता तुम्ही अजितदादा आणि आणखी कोणी कोणी आहेत ते आता मुख्यमंत्री सगळं भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागलेत ना ते अजितदादाच म्हणाले त्याची साईज बी सेमच आहे सगळी ते कोण लावते बघा जरा आणि एकदा ठरवा कुणाचं ते नाव फिक्स करून आणि मग नंतर पुढचं आपण दादा मुहूर्त आम्हाला विचारून काढा। खरं म्हणजे देशद्रोहाचा विषय आपण काढला होता वरच्या सभागृहात मी त्याला उत्तर दिलेलं आहे। खरं म्हणजे याच्यामध्ये एकच सांगतो मी सुरुवात केली नव्हती अजितदादांकडून मला अपेक्षा नव्हती की महाराष्ट्र द्रोह होईल महाराष्ट्र द्रोह आपण म्हटल्यामुळे मी सांगितलं नवाब मलिक हा देशद्रोह त्यांच्या देशद्रोहाचे कलम लागलेले आहेत हसीना पारकर बरोबर त्यांनी त्याचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे लिंक जे आहे एस्टॅब्लिश झालेला आहे चेक दिलेला आहे चेक नंबर आहे सगळे गुन्हेगार जे दाऊदपासून सगळे त्यांची त्याच्यामध्ये नावं आहेत त्याच्यामध्ये हसीना पारकरचं नाव आहे आणि नवाब मलिक यांनी जे त्यांच्याशी व्यवहार केला एका दाऊदच्या माणसाबरोबर ज्यांनी या मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केले शेकडो निरपराध लोकांचा प्राण घेतले बळी घेतले आता त्यांच्याबरोबर ज्यांनी व्यवहार केला त्याचा त्यावेळेस राजीनामा घेतला नाही त्याला पाठीशी घालण्याचं काम केलं। मी तेव्हा असं नाही म्हणालो अजितदादा देशद्रोही आहेत म्हणून आम्ही असं म्हणालो ज्या देशद्रोहाचं ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला कलम लागले दाऊद शाह हसीना पारकरशी संबंध स्थापित झालेत त्याला पाठीशी ज्यांनी घातलं म्हणजे देशद्रोही म्हणालो का मी तुम्ही महाराष्ट्रद्रोही आम्हाला आधी म्हणून टाकलं महाराष्ट्रद्रोह आम्ही काय केलंय मग महाराष्ट्रद्रोही आम्ही सरकार आहोत मग तुम्ही पण आणि तुम्ही म्हणता घटना बाह्य सरकार मग तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्ष नेते आहात का हे पण सांगून टाका त्यांच्यावर अन्याय करून तिकडे आले जयंतरावाचं ती इच्छा होती तिकडं होती की नाही रेकॉर्डवर घेऊ का
आणि त्याच्यामध्ये दादा तर आता एवढे असे प्रवक्ते झालेत शिवसेनेचे एकदम, त्यांचं आता पद द्यायचं बाकी आहे एवढे, म्हणजे सहशिवसेना प्रमुख, सहशिवसेना पण आता शिवसेना प्रमुख नाही होऊ शकत, शिवसेना आपल्याकडे आहे, ती पण संधी गेली, त्यामुळे आता तुम्ही असं बोलायला लागले की मला एकदा बोलत होते ते मी बोलणार नव्हतो, पण तुम्ही एवढं कडक बोलायला लागले त्यामुळे मी बोलतो. मला एकदा बोलले एकनाथराव तुम्ही अमुक अमुक माणसाला भेटले का, मी त्यांचं नाव नाही सांगत, पण बघा असं आहे की काही लोकांनी जो निर्णय घेतला अगोदर राणे वगैरे त्यांचा प्रॉब्लेम झाला, शिवसैनिक एकदम तीव्र असतात. मी बोललो मी असं काय कोणाला भेटलोच नाही, मी त्यांना बोलणार होतो. शिवसैनिक तीव्र असतात, शिवसेना लढाऊ असते, तेच मी आहे, तोच मी आहे, त्यामुळे पण मी बोललो नाही, कारण ते तुम्हाला बोललं असतं तर गडबड केली असेल तुम्ही जाऊन अगोदर. त्यामुळे आपण बघा आपली मैत्री आहे तुम्ही ठीक आहे पक्ष म्हणून ठीक आहे, परंतु एकदम कडवट कट्टर शिवसैनिक बनू नका, तिकडे ते बाकी लोकांना जागा ठेवा. आपण हे केलं, दादांकडून मला अपेक्षा नव्हती अध्यक्ष महोदय, वर्षा बंगल्यावर 2,40,00,000 रुपयाचा खर्च, 2,40,00,000 रुपयाचा खर्च झाला चहा पानाचा. मला सांगा 2.5 वर्ष तर वर्षा बंद होता पब्लिकसाठी, बंद होता, तुम्हीच सांगा. आणि तिकडे जायला पण कोविड टेस्ट करायला लागायची, सर्टिफिकेट दाखवायला, कोण मरायला जाईल तिकडे. दादाचा थ्रुपास होता, दादा एकटेच होते तिथे, थ्रुपास होता, अरे दादा होते तिकडे माणसं नाही, दादांना एकदम फुल परमिशन होती, पण दादांना माहित आहे तिकडे कोणी माणसंच नव्हती, आणि तिथं माणसं नसताना पण तुम्ही त्यांचं त्यांचं महिन्याला बिल किती झालं त्याची नाही माहिती घेतली तुम्ही, माणसं नसताना फेसबुक लाईव्ह असताना ऑनलाईन असताना कसं काय चापणी झाला, कसं काय झाला. आता माझ्याकडे राज्यभरातून तुम्ही म्हणाले त्याच्यामध्ये सोन्याचं पाणी टाकतात का, दादा राज्यभरातून माझ्याकडे सोन्यासारखी माणसं येतात. आता त्यांना सांगा चहा पाणी पाजू नको, ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ना दादा. आणि खरं म्हणजे मी आपल्याला सांगतो, आपण म्हणाले की जाहिरातीवर खर्च करता, आता काय खर्च केला आम्ही, तुम्ही तर त्यावेळेस 200-250 कोटी ठेवले होते, 6 कोटी रुपये तर तुमचं पर्सनल PR करण्यात नाही, तुम्ही बोमावून झाल्यावर मागे घेतलं, ते बोमावून झाल्यावर रद्द केलं, बरोबर ना, तर आम्ही तर ते नाही केलं. आणि जयंतराव तुमच्या बाजूनी बोलतोय मी, असं काय करताय. आणि त्याच्यामध्ये आता आम्ही काय खर्च केला, आम्ही ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचू नये का, पोहोचवल्या पाहिजे ना, आम्ही सगळ्या वर्तमानपत्रांना देतोय, सामना सकट, सकाळ सकाळ तुमचा सगळ्यांना देतोय. आता मला सांगा, आता ज्या योजना ज्या आहेत त्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचाव्या म्हणून दिल्या, मग तुम्ही सामनाच्या मालकाला विचारायला पाहिजे तुम्ही योजनांचा देताय का पैशासाठी जाहिरात देताय, म्हणजे घटना भैया सरकारचे पैसे जाहिराती सगळ्या सुविधा चालतात असं कसं चालेल, काहीतरी एक ठरवा. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की त्याच्यामध्ये मी जास्ती जात नाही. पाण्याचा विषय निघाला, पाणी तर तुम्ही आता आम्ही तर 2-2.5 कोटीचे तुम्ही हिशोब काढला, त्यावेळेचा हिशोब काढला तर आपण 70,000 कोटी रुपये इरिगेशनवर खर्च केले, 0.1% पण सिंचन झालं नाही. पृथ्वीराज बाबा नाही इकडे, पृथ्वीराज बाबा नाही आहेत, पृथ्वीराज बाबा नाही आहेत, मला कन्व्हिन्स त्यांना नाही करू शकले तुम्ही, हा प्रॉब्लेम त्यांना तुम्ही कन्व्हिन्स करू शकले का, नाही. तर आता मी सांगतो बघा, याच्यामध्ये एकच आहे, मी बघा स्वतःहून कधी काढत नाही, समोरून काढल्यावर मला उत्तर दिलं पाहिजे ना. त्यामुळे बघा ह्याच्यामध्ये आता आम्ही सिंचन प्रकल्पात 38,000 कोटीमध्ये 5,21,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार, म्हणजे आणणार.
शंभर शंभर टक्के येणार. तुम्ही लगेच ते पकडायला बघता का मला येणार. आपण काहीच निर्णय घेतला नव्हता ना मागे. आपण घेतले 23 सुप्रमा दिल्यात मगाशी. ठीक आहे, तुम्ही विरोधी पक्ष देता जबाबदार आणि तुम्ही पोरटोर बोलले तर चालतात हो. तुम्ही पण बोलायला लागले रोज. हा तेवढी हिम्मत लागते ना. आणि त्याचबरोबर घटना म्हणजे काय, आता सरकार आम्ही स्थापन केलं, कायदेशीर स्थापन केलं, राज्यपालांनी आम्हाला शपथ दिली, या देशामध्ये घटना आहे, कायदा आहे, नियम आहेत, त्याच्या आधारावर केलंय. आम्हाला निवडणूक आयोगाने चिन्ह दिलं, शिवसेना नाव दिलं, सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती द्यायला नकार दिला, सगळं दिलंय. आम्ही मेरिटप्रमाणे चाललोय. लोकशाहीमध्ये आम्ही कुठलंही चुकीचं काम करणार नाही, केलेलं नाही. आणि म्हणून हे सरकार जे आहे, हे सरकार पूर्णपणे कायदेशीर कामकाज करती आहे. आणि म्हणून आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा नाही. बाकी लोक बोलले त्यांच्यावर आम्ही लक्ष पण देत नाही, बोलत पण नाही, कशाला बोलायचं. जे चुकीचं आहे चुकीचं आहे. त्याचबरोबर तुम्ही आता कालची पोटनिवडणूक झाली त्याच्यामध्ये तर तुम्ही ते माझ्याकडे आलंय तुमचं हे ट्विट आलंय तुमचं फोटोचं. भले आता सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार आणि मुख्यमंत्र्यांना पण रोड शो करायला लागले. रोड शो करतात हे काय करायचे असतात का? मी तिकडे होतो तेव्हा तुम्ही पण होते तिकडे, तुम्ही पण गल्ली बळात फिरत होते बरोबर. आणि तुमचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेबांनी पण 15-20 सभा घेतल्या, मीटिंग घेतल्या, छोट्या छोट्या ग्रुपला बोलवलं घेतलं. आणि मी तर खुलेआम फिरत होतो. माझ्याकडे पण तुमची माहिती आली. तुम्ही तर गाडी बदलून पण कुठं कुठं गेलात ते माहिती आली मला. हो अरे फोटो आपल्या रात्री 3 वाजता नाही दाखवला तो. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाला सर्वसामान्य सर्वसामान्य. आता बघा, रोड शो तर तुम्ही केला, सगळे करतात बरोबर. सर्वसामान्यांना आपण भेटतो, डायरेक्ट येतात जवळ, सभामध्ये येऊ शकत नाही. आणि मी कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्यासारखं मी काम करणार. आता मोदी साहेब रोड शो करतात तिकडे गुजरातमध्ये केला, अख्खं गुजरात जिंकून टाकलं त्यांनी वन साईड. पण आता नाना पटोले नाही तिकडे, राहुल गांधींनी रोड शो केला, अख्ख्या भारत जोडो. तिन्ही राज्य हरले, भाजप जिंकली. आता एक पोटनिवडणूक तुम्ही म्हणाले सर्वसामान्यांनी तुम्हाला हरवलं, मग पिंपरी चिंचवडमध्ये सर्वसामान्यांनी तुम्हाला हरवलं ते नाही दिसलं तुम्हाला. अहो मग ही पोटनिवडणूक होती. तुम्हाला मी सांगतो, आम्ही इथे जे कसब्यामध्ये ज्या काही चुका झाल्या त्या आमच्या लक्षात आलेल्या. बरं झालं, आता सगळ्यांना एकदम अलर्ट झालेले सगळे, आता परत चुका नाही होणार. आणि जनरल इलेक्शन मध्ये असं एकास एक नसतो. आता तुम्ही तर 3 पक्ष आहेत ना, आम्ही तर युतीमध्येच लढलोय, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही वेगवेगळे लढलेले आहात. एकाची पार्टी उभी राहिली की दुसरा काय भजन करत बसेल? बाबा तू निवडून ये, मी 5 वर्ष थांबतो तुझ्यासाठी, असं होणार आहे का? त्यामुळे खूप लोकांना एवढा आनंद झालाय, पेढे वाटतात, टाळ्या वाजतात, काय काय. पण तुमच्याकडून नव्हती अपेक्षा. काही लोक तर बाबा काँग्रेस जिंकल्यामुळे एवढे खुश झालेत, आता म्हणाले राज्य जिंकू, देश जिंकू. अरे पण 3 राज्य भाजपने जिंकले ते विसरले बघायला. आठवले सारख्या पक्षाचे 2 आमदार आले तिकडं. राष्ट्रीय पक्ष आठवले साहेब आमचे, एवढं ते आलं. आणि काही लोक एवढे काय म्हणतो ना, एक म्हण आहे, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, नाचा लागले सगळे. बजाओ. अरे असं कसं चालतं काय? आम्ही तुम्हाला सांगतो दादा, कसब्यामध्ये आमच्या चुका लक्षात आल्यात. आम्ही काय हे नाही की असं नाही, मतदारांनी मतदान आम्हाला केलं, त्यांना आम्ही कालच धन्यवाद दिलेले आहेत. आता त्यांची मतं आम्हाला कमी मिळालीत, आम्ही कामाने त्यांची मनं जिंकू आणि पुढची कसब्यामध्ये काय निर्णय होतो ते बघा. त्यांना धन्यवाद दिलेत, आम्ही त्यांचे आभार मानलेले आहेत.
बिल्कुल। आणि आता थोडं काय झालं स्ट्रॅटेजी मध्ये, वेळ जरा कमी नाही तर मी स्ट्रॅटेजी मध्ये आम्ही दोघं एकत्र स्ट्रॅटेजी केली की सगळ्यांना बरोबर, त्यामुळे जे काय तुम्हाला सत्यता माहित आहे पण ज्यांना माहित नाही ना त्यांना ते जे काय कालपासून पण तुम्हाला मी सांगतो दादा आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचा इतिहास काय आहे। यूपीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 4 विधानसभा तुम्ही हरले होते ना, यूपीतल्या पोटनिवडणुका, 4 पोटनिवडणुका हरल्या, लोकसभा हरली, पोटनिवडणुकीमध्ये हरतात आणि अख्खं राज्य जिंकतात हा इतिहास आहे। आता तर महाराष्ट्रात मी पण आहे त्यांच्यासोबत, थोडं मी तुम्हाला माहित आहे माझी पण मास्टरी आहे त्याच्यामध्ये निवडणुकांमध्ये, जितेंद्र आव्हाड नाही तिकडे गेले तुमचे त्यांना माहित आहे आणि त्यामुळे नाही त्यांना माहिती आहे सर काय काय होतं ते, त्यामुळे तुम्ही एवढा जबरदस्त मी घेतलेला निर्णय चुकीचा, एकनाथ शिंदेला विरोधामध्ये आहेत, दादा विरोधामध्ये किती लोक भेटतात मला, रस्त्याच्या दुतर्फा थांबतात, आशीर्वाद देतात, प्रेमाने बोलतात, हात दाखवतात, सभेला येतात, हे काय विरोधातलं विरोधाचं चित्र नाही आहे। कसबा म्हणजे अख्ख्या राज्याचा विचार आपल्याला तो ते करता आहे ते ठीक आहे ज्यांना करू द्या, परंतु आपल्याला मी सांगतो की तुम्ही जेव्हा शपथ घेतली होती तिकडे जाऊन तेव्हा पण ठाण्यामध्ये काय झालं होतं, तुमचा पुतळा जाळला, काय काय शिव्या दिल्या, ते आता तुमच्या मागं ते नाही आहेत मी त्यांच्या समोरच बोलणार होतो, ते सगळ्या घोषणा बिषणा माझ्याकडे आहेत पूर्ण, आणि आमच्या विरोधामध्ये घोषणा जाळायला पुतळे जाळायला लोकांना 10 वेळा फोन करायला लागले, फोन करायला लागले तेव्हा बाहेर आले लोक, कारण आम्ही शिवसेना होतो ना ओरिजिनल, हे तुम्ही समजून घ्या। आणि म्हणून आम्ही घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय लोकांनी पसंत केला, आमच्या कार्यकर्त्यांनी पसंत केला, म्हणून तर लोक येत आहेत। तुम्ही मला तुम्ही आपल्या ह्याच्यामध्ये MPSC म्हणालात, MPSC पोरांवर अन्याय केलाय आणि त्यांना आंदोलन करायला लावलंय, MPSC निर्णय ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्हचा जो आहे वर्णनात्मक आणि तो वस्तुनिष्ठ कोणी केला, अगोदर झाला ना निर्णय आपल्या ह्याच्यात, मी होतो तिकडे सरकारमध्ये, पण त्या पोरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवायची याला काय अर्थ आहे, दुटप्पी भूमिका। आणि मी निवडणूक आयोग म्हणालो, मी त्याचं स्पष्टीकरण पण दिलं, तुम्ही 2-4 वेळा ते निवडणूक आयोग लोकसेवा आयोग, अरे निवडणूक आयोग का लोकसेवा आयोग, रिझल्टला महत्व आहे, रिझल्टला, रिझल्ट दिला मी लगेच, रिझल्ट दिला, मी क्रेडिट घ्यायला नाही गेलो, मी माझ्या पद्धतीने काम केलं, मी नाही तर गेलो असतो मला बोलवत होते निर्णयाच्या अगोदर या इकडं, गेलो का मी, त्याचे अधिकारी तुमच्या परिचित आहेत सगळे, पण मी तिथं श्रेय घ्यायला गेलो नाही, क्रेडिट घ्यायला गेलो नाही, कारण आम्हाला लोकांच्या भावनांशी खेळायचंच नाही बिलकुल, रखडत रडकत ठेवायचा आणि नंतर निर्णय घ्यायचा बिलकुल नाही। आणि मी बोललो डायरेक्ट खुल्ला बोललो, माझ्याकडून निवडणूक आयोग सगळं दिल्लीचा कार्यक्रम चालू होता, तुम्ही 50 केस करून ठेवल्यात आमच्यावर तिकडं, त्याच्यामुळे तिकडे चालत ते आलं माझ्या ह्याच्यातून, पण मी असं काही बोललो नाही की मला, आता युती आहे आघाडी आहे ना तुमची, आघाडी आघाडी सगळ्यांना धरतोय मी, तुम्हाला एकट्याला धरू नका, पण मी त्याच्यावर बोललो, माझा खुलासा दिला, पण मी असं काही बोललो नाही की मला आत्मक्लेश करायला यशवंतराव चव्हाणाच्या समाधीकडे जायला लागेल, असं का बोललो का मी, बरोबर की नाही, पण आता 10 वर्ष का पण बोलणं सोडलं, तर हे जे आहे ना आता त्याचा रेफरन्स देतो ना असं काय करता, रेफरन्स देतो ना हा, त्यामुळे आणि त्याचबरोबर या एकच सांगतो मी, MPSC सगळे प्रश्न आपण सोडवतोय, ती पद्धत पण आपण 2025 जाहीर केली, त्याच्यामध्ये आणखी काय काय जे विषय आहेत तेही आपण करतोय, त्याचबरोबर MPSC सर्व सदस्यांची सर्व पदं आपण भरतोय, पहिली सगळे आता सगळे पदं भरले आहेत, कोणीतरी केरळचं उदाहरण दिलं, केरळमध्ये सगळ्या भरतीच्या जागा MPSC भरते, म्हणून तिथे काहीतरी 17-18 सदस्य आहेत, 18 आहेत, आपल्याकडे 6 सदस्य पूर्ण भरले नव्हते आपण ते भरलेत, आता MPSC कारवाई जोरात चालू आहे, भरतीचं काम सुरू आहे, अ आणि ब गटाचे ते पदं ते भरतायत,
आणि त्यामुळे इथं सगळं जे आहे एमपीएससीच्या माध्यमातून त्यांना सगळ्या सुविधा आपण देतोय, सर्व त्यांना ज्या काही त्यांची यंत्रणा आहे ती आपण देतोय, आणि मुलाखतीनंतर त्याच दिवशी जयंतराव ज्या दिवशी मुलाखत त्या दिवशी निकाल देण्याचा आपण या ठिकाणी निर्णय घेतलाय, सुरुवात केलेली आहे. कोणीतरी म्हणाला इथे कोरोना काळामध्ये हे झालं, देशामध्ये नाव झालं, WHO ने दखल घेतली, यांनी दखल घेतली. अरे फील्डवर तर आम्ही होतो, पीपी किट घालून आम्ही हॉस्पिटलमध्ये जात होतो, लोकांना भेटत होतो, दोन दोन तीन तीन वेळा कोरोना आम्हाला झाला, केलं ना आम्ही. ते आहे डॉक्टर, पण त्यांनी पण मेहनत केली खूप, टोपेजींनी पण खूप मेहनत केली त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये पण याच्यामध्ये आपण पाहिलं की त्यावेळेची परिस्थिती आपण पाहिली, किती अंतर सगळ्या गोष्टी होत्या, किती आपण डिस्टन्स ठेवून होतो, डिस्टन्स एज्युकेशन आपण समजू शकतो, पण डिस्टन्स ऍडमिनिस्ट्रेशन पहिल्यांदा बघायला मिळालं, तिथं पहिल्यांदा बघायला मिळालं. लंबे रहो, आणि या सगळ्या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहिल्यात. आम्ही कार्यकर्ते, फील्डवर काम करणारे लोक आहोत, ऑक्सिजन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते कुठलं रेमडेसिवीर इंजेक्शन पाहिजे, हे सगळं जे आहे हे इंजेक्शन देण्याचं काम आपण केलं, तुम्ही सगळे होतो आपण एकत्र, पण आता ते नाही आहेत कोणी इथं त्याचा उच्चार केला होता, आणि त्यामुळे आपण काम करतोय, काम करू, आणि कायदा सुव्यवस्थेचा आपण म्हणालात या ठिकाणी, कायदा सुव्यवस्थेमध्ये देखील बिलकुल पोलीस डिपार्टमेंटची परिस्थिती काय होती पूर्वी माहीत आहे, मी आता ते बोलू इच्छित नाही. अनिल देशमुख इथं सभागृहामध्ये आहेत, मी अजितदादा तुम्हाला पण एकदा बोललो होतो, पोलीस त्यावेळेच्या आपल्या पोलीस डिपार्टमेंट गृह विभागाच्या बद्दल बोललो होतो ना मी तुम्हाला, मी मुख्यमंत्र्यांच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बोललो होतो, कारण मी काय लपवत नाही, काय मी जे आहे ते बोलतो, कारण माझा काय कार्यक्रम तिकडे नसतो, आणि म्हणजे बदल्या बिदल्यामध्ये आपण कधी ते कुठं काय कुठे जे चांगला अधिकारी त्या पोस्टिंग मिळाली पाहिजे ही भावना असते आपली. आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलं की जे तुम्ही म्हणाले याच्यावर हल्ला झाला, त्याच्यावर हल्ला झाला, अमकं झालं, पण त्याच्यावर सगळी कारवाई झाली, त्यांना अटक झालेली आहे, तपास सुरू आहे, कुणालाही पाठीशी स्पेअर करण्याचं काय काम सरकार करणार नाही. पण त्यावेळेस देखील आपण पाहिलं की साधू हत्याकांड झालं, आर्मी रिटायर ऑफिसरला मारहाण झाली, अनेक ती कुठली हे झालं, जळीतकांड झालं, याच्यामध्ये हिंगणघाटचं झालं, संभाजीनगरची दुर्दैवी घटना घडल्या, मुंबईमध्ये साकी नाक्याची दुर्दैवी घटना घडली, हा शर्जील उस्मानची झाली, हे सगळं झालं ना. मनसुख हिरेन ते सगळं झालं ना दादा. आणि यामध्ये आपल्याला मी सांगतो की अजित दादा की आता गुन्ह्याची तुम्ही आकडेवारी जास्ती वाढलेली दाखवली, पण आता गुन्ह्याची नोंद पूर्वी कमी होत होती, मी काय आरोप करत नाही, परंतु आता गुन्ह्याची नोंद जी होते आला रे आला की त्याची दखल घेतली जाते, गुन्हा नोंद केला जातोय, त्याचा तपास केला जातोय, त्यामुळे आणि त्याचं कन्व्हिक्शन रेट पण वाढेल, आणि म्हणून गुन्हेगाराला आळा घालण्याचं काम हे सरकार करणार आहे, निश्चितपणे करणार आहे. आणि म्हणून हा अरे 4 दिवस होता काय आहे तुम्ही सांग, आणि त्याच्यात तुम्हाला एक पण ते केलं की नाही तुम्हाला नीट सगळं जाऊ द्या ते बोलत नाही. आम्ही गुन्हेगारावर शासन करू म्हटल्याबरोबर जितेंद्र काय आला आतमध्ये, आणि तेव्हा देखील आपण पाहिलं की खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचं सगळं प्रमाण वाढलं. त्या राणा रवी राणा इकडे आहे, रवी राणाला आतमध्ये घातला तर जाऊ दे, पण त्याच्या आपल्या त्याच्या पत्नीला पण घातलं, ते कंगना राणावतचं घर तोडलं, मी अगोदर पण कुठंतरी बोललो, आणि त्याचबरोबर गिरीश महाजन राणे साहेब हे सगळं खोटं मोका एकदम मोक्याला, आणि त्याचबरोबर इथे देवेंद्रजी बसलेत, मी त्याशी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललो की दोन माणसं धरा, एक गिरीश महाजन आणि देवेंद्रजी, आणि देवेंद्रजींच्या कुटुंबाची सगळी चौकशी,
त्यांना देखील सगळं प्लॅनिंग आता नाही नाही आता तो भेटलेले आहेत आता काय सोडत नाही ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ना आपण केलंय का असं कुठं काय खोटं केलंय का आपण असं नाही चालत असं चालत नाही आणि जयंतराव मला माहिती आहे ना दादाला पण माहिती आहे ते दादा बोलणार नाही त्यांचं यांचं आणि अनिल देशमुखांना माहित असतं जाऊ दे त्यांना अडचणीत नको आणू त्यामुळे असे जे काही प्रकार त्यावेळेस केले असं नाही चालत हे जास्त काळ चालत नाही आणि आम्हाला तुम्ही सांगा कुठलंही खोटं नाटक केलंय कोणाला आम्ही आतमध्ये घातलंय खोटा काही कुठला गुन्हा दाखल गुन्हा न करता अहो तुम्ही जाऊन तिथे जाऊन त्या मॉलमध्ये माणसांना माराल तर कसं काय ते येणार बोला सीएम साहेब बोला ऐका होऊ दे नाही 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 बोला आशिष शेलार बोला बोला आशिष शेलारांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न खाली बसा ठीक आहे खाली बसा अध्यक्ष महोदय खाली बसा मुझे प्रकरण आता ना खरमुसे अध्यक्ष महोदय जितेंद्र आव्हाड माझे चांगले मित्र आहेत पण आपल्याला मी सांगतो सुप्रीम कोर्टाने आपल्या केसची दखल घेऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायची पोलिसांना सूचना दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने बसा हो ऐका मोठ्याने बोललं म्हणून सत्य कधी लपत नाही माझं झाल्यावर बोला ना माझं झाल्यावर त्यात बस करू तुम्ही सभागृहात नव्हते नीट सभागृहात चालू होत कोकणामध्ये रिफायनरीचा विषय पत्रकाराचा मृत्यू अतिशय वाईट घटना आहे बिलकुल त्याचं पूर्णपणे SIT लावली आहे त्या अटक झाली आहे 302 मध्ये त्याचबरोबर त्याला सरकारच्या वतीने त्याच्या कुटुंबियांना अजितदादा 25 लाख रुपये देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला आणि पैसेही दिले त्यांना पण त्याची चौकशी सुरू आहे आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत पैसे देणं हा काही मोठं हे नाही आहे परंतु शेवटी त्याच्या कुटुंबियांच्या मागं उभं राहण्याचं देखील काम आपण केलं आहे त्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि वरिष्ठ दर्जाचा अधिकारी त्याला SIT स्थापन करून त्याची चौकशी होतीये त्याचबरोबर बाकी मी आता त्याच्या आकडेवारीमध्ये गृह खात्याच्या जात नाही पटला ठेवतो आणि 75,000 नोकऱ्या आपण म्हणाला 75,000 नोकऱ्या आपण सुरू केल्या अधिसंख्यपदाची आपण नियुक्त्या कधी नव्हतं नियुक्त्या देण्याचा कार्यक्रम आम्ही करतोय नियुक्त्या येतात नियुक्त्या घेतात आणि ड्युटी करतायत 75,000 नोकऱ्यांची भरती प्रगतीपथावर आहे पोलिसांची भरतीच्या बद्दल आपण बोललात पोलिसांची भरती देखील जलद गतीने होती आहे त्याचबरोबर कौशल्य विकास विभागातर्फे देखील आपण महारोजगार मेळावे करतोय त्याच्यात देखील लाखो लोकांना त्याचा लोढा जी इकडे आहेत अच्छा काम कर रहा है आप और जोर से करो और नाही खरंच आहे ते इंटरेस्ट घेतला त्यांनी आणि खाजगी कंपनी मोठ्या प्रमाणावर त्याला प्रतिसाद देत आहेत आणि नक्की काय रे बाबा हे नवीन आणखी नको बसते बोले थांबा म्हणून सांगितलं त्यांनी हा नाही नाही हे ठीक आहे ते आता उशिरा आणलं त्यांनी हो ते जाहिरातीचं नाही का ते पहिलं जाहिरात एकच होती माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढी जाहिरात होती तर ते जाऊ द्या आता आमचा माझा महाराष्ट्र आणि गतिमान महाराष्ट्र आमचं हे ब्रीद वाक्य आहे हक्का महाराष्ट्र आपला आहे छोटं नाही बनायचं आणि म्हणून आपल्या काळात देखील काही गोष्टी झाल्यात त्याच्यात मी होतो मंत्री पण तेवढं मला माहिती आहे तुम्हाला काय होतं ते जाऊ दे उद्योगाच्या बाबतीमध्ये आपण म्हणालात तो तर तुम्हाला वस्तुस्थिती माहीत आहे दी आपले सावंत कुठे गेले उदय सामंतनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये हे कोणामुळे गेलं काय गेलं ते सगळं जाहीर करतो म्हणून
आणि त्यामुळे बिल्कुल याच्यामध्ये मी परत जात नाही, शहीद पत्रिका काढतो। बाबासाहेबांचं स्मारक आहे, आम्ही दोघं दोनदा गेलो होतो आता तिकडे, बाळासाहेबांच्या स्मारकावर गेलो, काम पुता आता चालू आहे ना काम। अहो बाबा ती कमिटी जाते बघायला, तिकडे कमिटी बघायला जाती आहे, मग जायला आता आम्ही ठरलं त्याशी। आता नव्याने कमिटी तयार केली पाहण्याकरता? नाही, काय झालं त्यांचं म्हणणं पडलं एक नवीन कमिटी करा, ती नवीन कमिटी पण केली। बाबासाहेबांचे म्हणजे यांच्या घरचे लोक पण त्यात घेतलेले आहेत, त्यामुळे आपण तिकडे तातडीने हे केलंय। आणि बाबासाहेबांचं स्मारक जे आहे या आंतरराष्ट्रीय दर्जाचं, जगाला हेवा वाटेल असं आम्ही स्मारक करणार। शिवाजी महाराजांचं पण ते सुप्रीम कोर्टात आहे, त्याच्या मागे लागलोय आम्ही, आमचा प्रयत्न सुरू आहे, ते आम्ही करतोय। महात्मा फुले तेही करणार आम्ही, भिडेवाडा आपलं करायचं आहे, करायचं लाव। तुम्ही सांगितल्या सांगितल्या, फोटो लावले की नाही सांगा, फोटो लावले की नाही, कसं माझं काम आहे? सांगितलं सांगितलं केलं सगळं करू, सगळं जे आपले महान ज्या विभूती आहेत त्यांचा आदर सन्मान करणारे हे सरकार आहे, त्यामुळे सगळं करू आपण। आणि म्हणून मला वाटतं आपण जाहिरातींचं जाऊ द्या, शेतकऱ्यांचं झालं। आपण आता सर्वसामान्यांचं, दादा तुम्ही मला सांगता, सर्वसामान्य आता सर्वसामान्य सरकार म्हणून 100 रुपयात आम्ही दिवाळीचं सामान दिलं की नाही सर्वसामान्यांना? अरे साखर, डाळ, तेल आणि रवा आता परत आम्ही पाडव्याला आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीला पण ते देणार। आणि बाकी मग बघा हे सगळं केलेलं आहे, कोणी बीएमसीचं काहीतरी कोणी केलंय। आता मुंबई महापालिका मला सांगा, तुम्ही दादा फिरता जयंतराव मुंबईमध्ये, भुजबळ साहेब फिरता ना? आपलं सरकार आल्यानंतर आम्ही पहिला निर्णय काय घेतला, एकदम साफसफाई करा, 5000 स्वच्छता दूत लावून टाका नवीन, तो आम्ही निर्णय घेतला। रे फ्लायओव्हरच्या खालची माती ढिगारा बिगारा सगळं काढून टाका, भंगार काढा, गाड्या बंद पडलेल्या काढा, रस्त्याच्या मध्ये झाडं लावा, हिरवळ लावा, लाइटिंग लावा, हे दिसतंय की नाही? पेंटिंग करायला आता किती लोक तिथे घाण करत होते, तिथे आता पेंटिंग केलं, स्वच्छता केलं, बदल झाला ना। G20 आले, G20 वाले खुश झाले, बोले क्या चमका दिया। शौचालय दिवसातून 4 वेळा साफ करणे, शौचालय पब्लिक टॉयलेट सांगितले, दिवसातून 4 ते 5 वेळा साफ झाली पाहिजे, ते रोगाचं मूळ आहे। आणि भंगार बिंगार काढून टाका, सगळं नीट नेटकं करा, दोन्ही हायवेला ईस्टर्न वेस्टर्न महिलांना जो अडचण होते त्यासाठी आपल्या बांधवांना कुठे जागा आहे? फाईव्ह स्टार टॉयलेट, पब्लिक टॉयलेट लावायला सांगितलं, 5 स्टार चांगले। कामही चालू केलंय बरोबर। त्याच्यानंतर इतके वर्ष खड्ड्यामधून जायला लागायचं, दरवेळेला पत्रकार मित्र आपले एवढे खड्डे 2000 2500, मग बुजवल्यावर 2500 झाले, 2000 झाले। आम्ही पहिला निर्णय घेतला, त्यांना कमिशनरला बोलवलं आम्ही दोघांनी, बोले क्या है खड्डा क्यों रहता है, बोले नहीं, बोले हर साल हम डांबर, अरे डांबर क्यों डालता है, काळ्याचं पांढरं करायचं बंद करा। आणि आम्ही सांगितलं त्यांना, तुम्ही दरवेळेला 50 किलोमीटर घेता, यावेळेस तुम्ही अर्धे रस्ते पूर्ण काँक्रीटचे घ्या, 450 किलोमीटरचे काँक्रीटचे रस्ते घेतले, 6500 कोटीचे कामं चालू झाली। आता उरलेले जे रस्ते आहेत ते आता या मार्च एप्रिलमध्ये त्याचंही टेंडरिंग होईल, म्हणजे 2-2.5 वर्षात पुढच्या मुंबईमध्ये एकही खड्डा तुम्हाला शोधायला सापडून मिळणार नाही। हे चांगलं काम नाही? लगेच त्याच्यामध्ये पोटदुखी, दरवेळेचे ते रिपेरिंगचे पैसे बंद झाले सगळं रिपेरिंगमध्ये। अरे पब्लिकचा पैसा पब्लिकसाठीच वापरला पाहिजे, पब्लिक
ते जाऊ दे आता मी सांगत नाही ते माहिती आहे ते बोलेन मी ते शेवटचं असेल एकदम तर त्याच्यामध्ये एकच सांगतो हे खड्डे मुक्त मुंबई ही आंतरराष्ट्रीय मुंबई आहे ही आर्थिक राजधानी आहे देशातले नाही जगभरातले लोक इकडे येतात मग मुंबई आपली तशी दिसली पाहिजे त्यांना हे समुद्रावर कचरापट्टी बोलो चैलला बोले नाही चलेगा बिलकुल बंद करो नए आदमी लोक लगा उधर ते सगळं करतोय आपण हे सगळं कोळीवाडे जे जुने आहेत कोळीवाडेचे दोन्ही पालकमंत्री कामाला लागलेत कोळीवाड्या जे साफसफाई त्यांची संस्कृती त्यांचं कल्चर ते प्रोटेक्ट करतोय आपण तिथे त्यांना व्यवसाय पैसे मिळाले पाहिजे यासाठी आपण त्याची योजना केलेली आहे मग हे मुंबईमध्ये बदल करतोय तर तुम्ही आम्हाला सपोर्ट केला पाहिजे तुम्ही ते आमचं नवीन काय तर ते टेंडर असं झालं मग ते असं झालं मग ते कमी दर्जा रेटचं आहे मग वाढवायला पाहिजे ते ह्याच्यात आम्ही गेलोच नाही काय तुम्ही नाही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आघाडी तुम्ही लगेच स्वतःवर कशाला घेताय त्यामुळे मुंबई आपल्याला मुंबईमध्ये आपल्याला एक दोन तीन महिन्यामध्ये आणखी आपल्याला मुंबई सकाळ संध्याकाळी जाताना आपण ते लाईट लावलेत ना चांगले दिसतात का एलईडी ते काय वाईट दिसतं का मुंबईमध्ये आल्यानंतर बाहेरचा माणूस खुश झाला पाहिजे आमदार निवास पण एकदम असं बांधतायत अध्यक्ष एकदम म्हणजे झालं ना त्याचं काम ते पण होईल दादा काय काळजी करू नका त्या आमदार निवासाच्या समितीत सन्मान्य विरोधी पक्ष नेते पण आहेत त्यांनी पण सक्रिय भाग घ्यावा अशी माझी विनंती आहे हा तुम्ही दादा असं म्हणाले की सचिवाच्या सहीचा जी आर काढलाय अरे आमच्याकडे एवढे पत्र येतात एवढे लोक येतात आम्ही त्याच्यावर शेरे मारतो आता बघा तुम आपला आमदार आले मी लिहिलंच नाही काय त्याच्यावर तर बोले याच्या पण पेनाला लकवा का हाताला लकवा मारलंय अगोदरचे लोक तर पेनच ठेवत नव्हते खिशामध्ये एवढ्या सह्या केल्यात आता त्याच्यावर त्या तपासल्या पाहिजे हे तर जाऊ द्या आपण तुम्ही तर पत्रावर सहीच करत नाही बिना सहीचं पत्र देता हे कशाला हे काय तुम्हाला माहित आहे की नाही यांची सही नसते आपण धरून चालायचं बाबा अजितदाचं पत्र आहे जे खरं आहे ते खरं आहे आता ते सगळ्या करतो आपण सह्या आणि शेरे मारायला लागतात कारण ते तेवढं समाधान असतं लोकांचं त्याचं पुढे त्याचे फाईल तयार होते निधीचा विषय आपण काढला हे काय तेच बोलतोय निधीचा विषय आपण काढला त्यामध्ये आपण मला सांगा नाही ते आमचं ठरलेलं आहे पण तुम्हाला सांगतो तुम्ही असे निर्णय घेतले टोपे साहेब असे निर्णय घेतले तुम्हाला माहित आहे आता चाललोय आम्ही जातोय आम्ही याची खात्री पटली होती आणि ते जाता जाता पण अशा सह्या करून टाकल्या जिथं 2000 कोटीची तरतूद होती तिथे 7000 कोटीच्या वर्क ऑर्डर देऊन टाकल्या जिथे 4000 होते तिथे काय माझा संबंध आहे मी तिकडे होतो ना गुवाहाटीला होतो तिकडे होतो मी तिकडे होतो म्हणजे तुम्हाला खात्री झाली होती की अभी हम जा रहे आणि दुसरी गोष्ट मी होतो दादा असताना पण तुम्ही 800 कोटी घेतले ना माझे जाऊ द्या त्याच्यामध्ये मी काय बोलत नाही त्यामुळे हे स्थगिती जी आहे प्राधान्यक्रमाने आपण अत्यावश्यक ज्या काही बाबी आहेत त्या आपण ठरवू बिलकुल त्यामध्ये बिलकुल काम हे नाही करणार तुम्हाला निधी पण मिळेल पण तुम्ही असं हे करत राहिलं तर कसं देणार तुम्ही अध्यक्ष दादा हा गमतीचा भाग आहे नाही काय म्हणालो मी काय म्हणालो नाही नाही हा गमतीचा भाग आहे तुम्ही जर आमचं ते दो चहा पाण्याचा खर हिशोब करायला लागले तर कसं चालेल ठीक आहे पण तो आम्ही काय मनात घेत नाही ते देणार बिलकुल बिलकुल
बिल्कुल देणार आणि सगळं बघा काही लोकांचे तर स्थगिती उठवलेले आहेत काही लोकांच्या आणि तुमच्याही उठवणार करणार करणार हो बसून बोलू नका आज बसून बोलू नका एसटी कर्म नाही करू करू आपण निर्णय शेखजी शांत जरा एसटी कर्मचाऱ्यांचा विषय आपण घेतला तो देखील आपण एसटीचा आपण हे करतोय सगळे उठवतो आणि सीमावाद जो आहे महाराष्ट्र कर्नाटक हा करूया ना ते आता आणि त्याचबरोबर नाही बोल हा चला हो त्याचबरोबर हे सगळं करू आपण आणि त्यात सहकार बघा सहकार विभागामध्ये ते बोलू सहकार विभाग शांत राहा जरा शांत राहा उत्तर होऊ दे उत्तर होऊ दे उत्तर होऊ दे उत्तर होऊ दे ना चला त्यांच्या त्यांच्या आसनावरती समाधान मानूया चला चालू आव्हाडजी अजित दादांची आमची चर्चा झालेली आहे अरे पण करतो करूया ना आम्ही सांगतो शंभर टक्के योग्य वेळी हो धनंजयजी बसा योग्य वेळी लगेच येईल आणि आणि दुसरं थांबा जरा ओ उत्तर पूर्ण होऊ दे अरे बाबा आपण करू ते ठरल्याप्रमाणे आपण त्यांना पैसे पण देतो उत्तर होऊ दे पूर्ण बसा 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 तुम्ही खाली बसा आधी आपण खाली बसा आणि अभिमन्यू पवार तुम्ही खाली बसा टोपे साहेब खाली बसा टोपे साहेब खाली बसा योग अरे बाबा आता संपवतो योग्य वेळी आपली अजित आपली चर्चा झाल्याप्रमाणे करू निर्णय चर्चा झाल्याप्रमाणे आपण निर्णय करू हा विश्वास ठेवा तुम्हाला मी सांगतो आणि आता एवढंच सांगतो मी यामध्ये आपल्या राज्यामध्ये केंद्र सरकारची जी काय आपल्याला मदत होते जयंतराव याच्यामध्ये रेल्वेचे प्रलंबित विषय गेले अनेक वर्षाचे रस्त्यांचे प्रलंबित विषय असतील शहर विकासाचे विषय असतील हे सगळं करत असताना सहकार विभाग देखील या ठिकाणी आपल्याला सहकार क्षेत्रात देखील राज्याचे देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री यांच्याकडे आम्ही मध्ये गेलो होतो त्यावेळेस साखर उद्योग अडचणीत आला होता आणि त्यावेळेस देखील 10,000 कोटीचं इन्कम टॅक्समध्ये दिलासा देण्याचा देखील निर्णय अमित शाह साहेबांनी घेतला 10,000 कोटीचा आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय सहकार क्षेत्र जे आहे मजबूत करायचं आहे सहकार क्षेत्रामध्ये जे काय सगळे पूर्वीचं जे आणि त्याच्यावर देखील सहकार क्षेत्र अधिक मजबूत अधिक सुदृढ बनवायचं आहे आणि म्हणून त्यासाठी देखील या केंद्र सरकार आपल्याला मदत करणार आहे आणि आम्ही देखील आपल्या सगळ्या सहकार क्षेत्राच्या बरोबर आहोत आणि आपल्याला एवढंच सांगतो की आणि त्याचबरोबर दादा अजित दादा यामध्ये धनंजय यामध्ये एकच आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक आपण पायाभूत सुविधेचे जे प्रकल्प आहेत ते आपण पुढे नेतोय
जसं समृद्धी हायवे आपण गडचिरोली गोंदिया भंडारा आणि तिकडून जालना नांदेड अशोक चव्हाण इकडे नाहीये तिकडे नेतोय आपण त्याचबरोबर नागपूर ते गोवा हा देखील शक्तीपीठ आपण करतोय आणि त्याचबरोबर मुंबई सिंधुदुर्ग हा ग्रीनफील्ड हायवे ऍक्सेस कंट्रोल हायवे देखील मुंबई ते सिंधुदुर्ग हा मुंबई पुण्यासारखा नागपूर मुंबई सारखा दादा आपण करतोय त्याचबरोबर मुंबई गोवा हा आपला कोस्टल हायवे आहे कोस्टल हायवेचं काम एमएसआरडीसीने सुरू केलेलं आहे रेवस रेड्डी आपण करतोय पुणे रिंग रोड जो तुमचा आवडता रस्ते आहे तो मार्ग तो आपल्या आपण करतोय हे ठाण्यामध्ये बायपास जो आहे इथून आपल्या आनंदनगरहून बाहेर काढायचा तो डायरेक्ट साकेत मार्गे फाउंटनच्या बाहेर जो मोठा ब्रिज बनतोय अहमदाबादकडे जायला तो तिथपर्यंत आउट अँड आउट बाहेर काढायचा आहे बायपास रोड आणि दुसरा यामध्ये जो आपला फ्रीवे जो थांबलेला आहे कुठे फ्रीवेवर आपण जो थांबलाय लँड झालाय तिथून त्याचा तो लिफ्ट करतोय वरती सर्व्हिस रोडने डायरेक्ट पुढे शहराच्या बाहेर काढतोय आपण हा त्यामुळे तिथली वाहतूक कोंडी जी आहे पूर्णपणे हे होईल भिवंडीचं एट लेनचं काम सुरू झालेलं आहे भुजबळ साहेब आणि त्याला देखील आपण मोठा एट लेन करतोय आणि कोकणामध्ये ज्या जे रस्ते असतील पिण्याचं पाण्याचं असेल छोटे मोठे बंधारे असतील यासाठी देखील एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकण विकास क्षेत्र नियोजन प्राधिकरण आपण करतोय ज्याच्या माध्यमातून कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या ठिकाणी जो बॅकलॉग आहे विकास आहे तो देखील आपल्याला साधता येईल आंबा काजू जे प्रोसेसिंग युनिट आहे त्याला आपल्याला मदत करता येईल असं या ठिकाणी आपण या सरकारच्या माध्यमातून हे पुढे आपण काम करतोय त्यामुळे दादा आपण विरोधी पक्ष आणि आपण आता तुम्ही आता परत घटनाबाह्य बोलू नका कारण आपण सगळे मिळून काम करतोय बोलत राहिले तर ते उठवायलाच नको मग त्यामुळे अध्यक्ष महोदय आणखी जे काही सदस्यांनी आपल्या ज्या काही भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्यांची देखील कामाची नोंद मी या ठिकाणी घेतलेली आहे भुजबळ साहेब आणि त्यामध्ये देखील आपका भी है भिवंडिका आहे आपला अबू आदमी साहब का भी है आणि जे जे काही विषय या ठिकाणी मांडलेले आहेत त्याची सरकारने नोंद घेतलेली आहे बिलकुल त्यावर कारवाई होईल एवढी आपल्याला ग्वाही मी या ठिकाणी देतो अध्यक्ष महोदय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रश्न असा आहे की राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट